राज ठाकरेंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आजच्या भाषणामध्ये सडकून टीका केली आहे. बघूया राज ठाकरे काय म्हणाले. आता आलं ते आलेत ना कोणते गोयलांचा पियुष. त्याशी माझ्या पत्रकार परिषदेत म्हटलं ना मी की आमच्या दादरच्या प्रकाश आणि आस्वादचा पियुष ह्याच्यापेक्षा चांगला आहे. काय यांना कळत आहे काय या रेल्वेच्या समस्या काय नवीन समस्या. नितीन गडकरींच्या एका पत्रकार परिषदेत का त्यांच्या एका मुलाखतीत नितीन गडकरी म्हणतात की अच्छे दिनच म्हणे ते आमच्या घशात अडकलेले खाडूक आहे त्याचा आम्हाला आता त्रास होतोय म्हणजे अच्छे दिन येणार नाही. परदेशात पैसा आणून तुमच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार असं मोदी म्हणाले होते पंतप्रधान म्हणाले होते. त्याच्यावरती त्याच्यानंतर अमित शाह म्हणतात की वो तो एक चुनावी जुमला था तिथेही फसवलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.